बातमीपत्र टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर. राजकमल चौकात दहीहंडी जल्लोषात साजरी झाली. पुरस्कार वितरणादरम्यान दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं. पुरस्कार वितरण समारंभादरम्यान आमदार रावसाहेब शेखावत यांना गजेंद्र उंबरकर नामक व्यक्तीने झापड मारली, त्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं. उपस्थितांनी त्यांना सावरलं. गजेंद्र उंबरकरने अशा प्रकारे एका नेत्यावर हल्ला केला याची सर्वत्र निंदा होते आहे. या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीनं अमरावती बंद पाळण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. 32 वर्षीय गजेंद्र उंबरकरनं आमदार रावसाहेब मुर्दाबादची टोपी घातली होती. त्यानं विद्याभारती महाविद्यालयात शिक्षण घेतलं, त्यावेळी अन्याय झाल्याचं गजेंद्र उंबरकरचं म्हणणं आहे. आमदार रावसाहेब शेखावतांवर गजेंद्र उंबरकरने हल्ला केला याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. अमरावती बंदची घोषणा काँग्रेस कमिटीनं केली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. राजकमल चौकात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले. तेथून नारेबाजी करत कार्यकर्त्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. धोत्रेंचं निलंबन व पोलीस आयुक्तांची बदली करा असे फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या कार्यालयावरही मोठ्या प्रमाणात नारेबाजी करण्यात आली. आमदार वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली. आमदार रावसाहेब शेखावत यांच्यावर जाहीर कार्यक्रमात पोलीस आयुक्तांसमोर भ्याड हल्ला करून लोकप्रिय नेत्याचा अपमान केला, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, तसंच पोलीस आयुक्त अजित पाटील व शहर कोतवालीचे ठाणेदार धोत्रे यांना निलंबित करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. तो जो माथेफिरू आहे तो 2003 पासून या बाबतीत रावसाहेबांच्या विरोधात तक्रारी करतो आहे. चाकू घेऊन पोलीस चाकू घेऊन कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत असताना तो स्टेजवर येतो कसा? आणि ही केवढी तरी जाणून बुजून रावसाहेबांना अडचणीत आणण्यासाठी, निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आणण्यासाठी केलेली साजिश आहे. आणि दुसरं, रावसाहेबांनी पिस्तूल दाखवून कुठल्या तरी एका व्यक्तीला, त्याचं नाव मला माहित नाही, अधिशा की काहीतरी नाव आहे, ज्या माणसाची आई राष्ट्रपती असताना कधी कोणाला उलटून तो बोलला नाही, अशा माणसाच्या विरोधात खोट्या तक्रारी करण्याचा जो शहरामध्ये सपाटा लावलेला आहे, या सर्व गोष्टींच्या मागे काँग्रेसजनांचा असा संशय आहे की याच्यामुळे कोणीतरी हे जाणून बुजून कृत्य करत आहे. म्हणून फक्त आरोपी गुरुकुल चालणार नाही, तर त्याच्या मागे असणारे मुख्य जे मास्टर माइंड आहेत त्यांनाही आपण शोधलं पाहिजे. आणि सीपींच्या समोर हमला होतो, ठाणेदार तिथून निघून जातात धोत्रे, म्हणून सर्व काँग्रेसजनांची मागणी आहे की तात्काळ अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तांची बदली करावी आणि त्या ठाण्याचे जे ठाणेदार आहेत ज्यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी होती त्यांना तात्काळ निलंबित करावं. आपण आत्ताच्या आत्ता मुख्यमंत्र्यांना फॅक्स करावा, मुख्यमंत्र्यांशी बोलावं, गृहमंत्र्यांशी बोलावं, त्यांना अमरावती शहरातल्या पोटस परिस्थितीची माहिती द्यावी. यासाठी अमरावती शहरातल्या सर्व काँग्रेसजनांसोबत इतरही पक्षांच्या लोकांच्या भावना तीव्र आहेत, कारण रावसाहेबांचा स्वभाव आहे. आपण सुद्धा या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात,
एखाद वे डॉक्टर तुझ्या सोबत बोलताना आमचा स्लिप ऑफ टंग होऊ शकतो, परंतु रावसाहेब मात्र स्वभावाने कसे आहेत, शांत मृदुभाषी आहेत. तुम्हाला सगळे धंदे मोठ्या प्रमाणावर या शहरामध्ये सुरू आहेत, नव्हे जिल्ह्यात सुरू आहेत. तेव्हा ह्या सर्व कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार आहे. आपण जिल्ह्याचे दंडाधिकारी म्हणून या सर्व काँग्रेसच्या लोकांनी आपल्या पुढे मोर्चा आणलेला आहे. शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. कालचा जो दुर्दैवी प्रसंग आहे तो नुसता दुर्दैवी नाही, तर पोलिसांच्या अकार्यक्षमतेच्या बाबतीत म्हणजे लाजिरवाणा प्रसंग आहे. कारण परिस्थिती अशी आहे की जो माथेगुरु मुलगा आहे त्याने रावसाहेबांच्या निषेधाच्या घोषणा लिहिलेला शर्ट घातलेला होता, त्याने टोपी घातलेली होती, आणि असा माणूस त्या परिसरामध्ये फिरतो आहे, आणि खाली 10-10 कमांडो असताना सुद्धा त्या माणसाला वर जाण्यासाठी कोणी मज्जाव करत नाही, आणि पोलीस आयुक्त बाजूला असताना किंवा पोलीस इन्स्पेक्टर बाजूला असताना कमांडो बाजूला असताना त्यांना तो माणूस ओळखायला येत नाही. आज सुदैवाने रावसाहेबांचं फक्त मानखंडना झाली, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर मार, डोळ्यावर मार झाला. परंतु ही घटना अतिशय गंभीर आहे. म्हणजे एखाद्या वेळेला असा माथेगिर माणूस रावसाहेबांच्या किंवा त्या कोणी त्या ठिकाणी जागी असत तर त्यांच्या जीवावर सुद्धा उठला असत. आणि मग एखाद्या मोठ्या कार्यक्रमामध्ये, दहीहंडी सारख्या कार्यक्रमामध्ये किंवा धार्मिक उत्सवामध्ये त्यासाठी बोलावतो की संरक्षणासाठी बोलावतो, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण एवढे कमांडो असताना असा माणूस वर कसा येऊ शकतो आणि आल्यानंतर तो हमला कसा करू शकतो? आणि ज्या शहरामध्ये एक आमदारच जर सुरक्षित राहू शकत नाही, सार्वजनिक ठिकाणी जर त्याच्यावर हमला होतो, तर सर्वसाधारण माणसाच्या सुरक्षेची हमी आपण देणार आहे का? आणि म्हणून माझी जिल्हाधिकारी महोदयांना ही विनंती आहे की इथे काँग्रेसचाच संबंध नाही. काल शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे माजी आमदार, त्याचप्रमाणे इतर पक्षाचे सर्व नेते ते सुद्धा भेटून गेले आणि त्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केला. कारण हे लोकप्रतिनिधीला स्वतःचे कर्तव्य बजावताना जर कोणाचं मन दुखावलं असेल तर स्वतःचं जीवाची सुरक्षा ही करण्याचं काम पोलिसांचं आहे. दुर्दैवाने मी जेव्हा वर्तमानपत्रात काही स्टेटमेंट पोलीस आयुक्तांचे वाचले की त्यांचे पूर्वीचे वैमनस्य होते असं आयुक्तांनी बोलणं शोभत नाही. किंवा दुसरी गोष्ट की एका वर्तमानपत्रात वाचलं की फक्त एकच सापड मारले, म्हणजे हे ज्याप्रमाणे कोणी एका मागे सत्याग्रह नेत्यांनी शरदचंद्र पवारांच्या वेळेला जसं बोललं होतं असं सिपीनी बोलणं शोभत नाही आणि हे संस्कृतीला धरून नाही. आणि म्हणून सिपींना खरं म्हणजे आता अमरावती शहरात पोलिसांचा मुख्य म्हणून राहण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून तातडीनं आपण या बाबतीत निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांना सांगावं, उपमुख्यमंत्र्यांना सांगावं, गृहमंत्र्यांना सांगावं आणि तातडीनं सिपींची तात्काळ बदली करण्यात यावी. त्याचप्रमाणे जो ज्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी होती त्या पोलीस अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करण्यात यावं. या पाठीमागे दुसरा काही हेतू आहे का याची तपासणी करावी अशी मी मागणी करतोय. पोलीस आयुक्तांच्या पोस्टरला कार्यकर्त्यांनी बांगड्यांचा हार घातला. या ठिकाणी आपले काँग्रेसचे कार्यकर्ते नगरसेवक, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआ या सर्वांचं या ठिकाणी महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित झाल्या त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आम्ही सर्व युवक काँग्रेस, एनएसयुआ, महिला काँग्रेस सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आता या ठिकाणी आपापल्या घरी शांतपणे जायचं आहे. ही सभा या ठिकाणी दरम्यान अमरावती बंदला अमरावती रिटेल किराणा असोसिएशन, इतवारा बाजार व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला आहे. आमदार रावसाहेबांवर हल्ला करणारा गजेंद्र उंबरकर हा 32 वर्षीय इसम आहे. रावसाहेबांवर हल्ला करण्याच्या तयारीनेच हा आला होता. मिळालेल्या माहितीनुसार गजेंद्र विद्याभारती विद्यालयात शिकत होता, त्यावेळी त्याच्यावर अन्याय झाल्याचं त्याचं म्हणणं आहे. मेरिट बेसिसवर विद्याभारती कॉलेजमध्ये 2003 साली औषधशास्त्र पदविकेला त्याने प्रवेश घेतला होता. पहिले वर्ष तो उत्तीर्णही झाला, परंतु दुसऱ्या वर्षी त्याला यश मिळाले नाही. कॉलेजकडून त्याला प्रॅक्टिकलमध्ये चांगले गुण न मिळाल्यानं तो अनुत्तीर्ण झाला. 2006 या आरोपाखाली प्राचार्य व कर्मचाऱ्यांवर